नागपूर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळील सरपणी नदीचा पूल पुन्हा पुराच्या पाण्याखाली गेल्याने पाचव्यांदा या पावसाळ्यात अवजड वाहतूक बंद झाली आहे. गेल्या 24 तासापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. काही विभागामध्ये मुसळधार पाऊस असल्याने नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील सरपणी नदीला पूर आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील कच्च्या पुलावरून पुराचे पाणी जात आहे. विसरवाडी पोलिसांनी दक्षता घेत महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चौपदरीकरणाचे काम सुरू असून विसरवाडी सरपणी नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी ठेकेदार जेएम म्हात्रे कंपनीने सुरू केले होते. मोठा पूल अर्धवट असल्याने तात्पुरता कच्चा पूल नदीच्या प्रवाहातून माती टाकून तयार केला आहे, परंतु पूल वारंवार वाहून जात असल्याने वाहन चालक व स्थानिक नागरिक शेतकऱ्यांना सदर पूल गैरसोयीचा ठरत आहे, त्यामुळे शासनाने आता तरी दखल घेऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. नमस्कार. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जे आज भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले जवळपास, तरी सुद्धा जे ट्रायबल बेल्ट आहे त्या लोकांना त्रास करावा लागत आहे, सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहे. कारण जो नॅशनल हायवे आहे त्याचं विसरवाडी जे गावापासून जो रस्ता जातो, जे नदीचा आहे ब्रिज जातो, तो पूर्णपणे जवळपास पाचव्यांदा पूर्णपणे धुतला गेला आहे. तर सर्वसामान्य माणसांचा खूप हाल होत आहे. दूध विक्रेता असो किंवा शेतकरी असो, ज्या दळणवळणाच्या सुविधा आहे त्या पूर्णपणे बंद झाल्या आहे. आणि जो नॅशनल हायवे आहे तो पूर्णपणे जवळपास पाचव्यांदा पूर्णपणे ब्लॉक झाला आहे. जर असंच जर प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावं, जेणेकरून सर्वसामान्य माणसांचे हाल होणार नाही. आता जो नॅशनल हायवे आहे तो तुम्ही बघू शकता, जवळपास 3 किलोमीटरपर्यंत पूर्ण लाईन लागलेली आहे वाहनांची. आणि जो नदीचा जो पूर आहे तो वाढत जात आहे. तरी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आमची नम्र विनंती आहे, लवकरात लवकर हे काम भर देऊन जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. कारण सर्वसामान्य माणसांचा हाल होत आहे. जवळपास इकडचे जे पाड्या आहे, जवळपास 30-40 पाड्या आहे, त्या दूध विक्रेते वगैरे जे आहे त्यांना त्रास करावा लागत आहे. म्हणून लवकरात लवकर हे ब्रिजचं काम पूर्ण करण्यात यावे, हेच आमचं ते कॉन्ट्रॅक्टदार किंवा प्रशासनाला विनंती आहे.